सो हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर खूप दिवसापासून हा व्हिडिओ ऍक्च्युली पेंडिंग आहे. खूप रिक्वेस्ट आलेली आहे ह्या व्हिडिओसाठी आणि मी ऑलरेडी प्लॅन सुद्धा एकदा केला. मी इव्हन व्हिडिओ सुद्धा शूट केला पण त्याच्यानंतर जेव्हा मी ते परत ऐकला ऑडिओ तर मला त्याच्यामध्ये खूप गोंधळ वगैरे ऐकायला, बॅकग्राऊंड नॉईज खूप होता. तर मी म्हटलं ठीक आहे, आता थोड्या दिवसांनी मी परत ट्राय करते. कारण हे जे सिटिंग व्हिडिओ असतात ना, जेव्हा तुम्ही ब्लॉग शूट करता तेव्हा काही वाटत नाही, कारण तेव्हा आजूबाजूला खूप आवाज असला तरी तो पण थोडे थोडे शॉर्ट्स घेतो पूर्ण दिवसामध्ये. असे व्हिडिओ करायचे तुम्हाला निवांत एका ठिकाणी शांत बसून शूट केले पाहिजेत. तर टायटलवरून तर तुम्हाला कळलंच असणार की आजचा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे. तर ऑलरेडी खूप रिक्वेस्ट आलेली होती, प्लस मी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक पोल सुद्धा घेतला होता. त्यामध्ये मी विचारलं होतं की तुम्हाला आवडेल का म्हणजे स्टोरी ऐकायला, माझी प्रेग्नन्सी जर्नी आणि डिलिव्हरीची स्टोरी. तर 85% लोकांनी त्याच्यामध्ये येस असा आन्सर दिलेला. सो फायनली हा व्हिडिओ आज शूट होतोय आणि आय डोंट नो हा किती लॉंग होणार आहे, कारण 9 मंथ्सचा जर्नी आहे आणि त्याच्यानंतर जो आपला बिग डे असतो डिलिव्हरीचा, तर ते सगळं किती वेळात बसेल मला माहीत नाही. खूप लॉंग व्हिडिओ होत असेल तर हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये डिवाईड करेन. सो लेट्स स्टार्ट द स्टोरी. त्याच्याआधी मी थोडंसं आमच्याबद्दल सांगते, म्हणजे माझ्या आणि भूषणबद्दल, जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना समजावं म्हणून, की मी आणि भूषण आमचं लव मॅरेज आहे आणि 2017 आमचं लग्न झालं, जून 2017. येस, आमची अॅनिव्हर्सरी जवळच येत आहे आता. तर आमची लव्ह स्टोरी जर कोणाला बघायची असेल तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही बघू शकता. सो लेट्स स्टार्ट द ॲक्च्युअल स्टोरी. तर हे एक प्लॅन प्रेग्नन्सी होती, कारण आमचं ऑलरेडी ठरलं होतं लग्न झाल्यावर की आपण 2 ते 2.5 वर्ष बेबीसाठी प्लॅन नको करूया. लेट्स गिव्ह इच अदर सम टाईम टू अंडरस्टँड इच अदर. थोडं फिरून घेऊया, थोडं बाकीच्या आयडियाज आपल्याला येतात ना, नवीन नवीन संसार असतो, काय रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहेत काय नाही सगळं आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे ह्या ही रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे, ती आपण थोड्या वेळाने घेतो. त्याप्रमाणे आम्ही लग्ना जशी 2 वर्ष झाली त्याच्यानंतर बेबीसाठी प्लॅन केलं आणि ह्या घरात शिफ्ट झाल्यानंतर विदिन थोड्या दिवसांनी म्हणजे आम्हाला गुड न्यूज कळली. तर सगळ्यात मोठा टास्क जो होता आमच्यासाठी तेव्हा, तो होता एक चांगला गायनोकॉलॉजिस्ट शोधणं. कारण आम्ही या एरियामध्ये नवीन होतो, आम्ही जिथे राहायला आलो तो एरिया दोघांसाठी सुद्धा नवीन होता, त्यामुळे आम्हाला काहीच आयडिया नव्हते ना, आमचे कोण रिलेटिव्ह ते जवळपास होते. तर आम्ही ऑनलाईन शोधलं, ज्या डॉक्टर्सच्या साईट्स वगैरे असतात त्याच्यावरती शोधलं आणि त्याच्यावर खूप जणांचे रिव्ह्यूज वाचल्यानंतर एक लेडी डॉक्टर आहे, डॉक्टर सीता गुरुराजा म्हणून, त्या पवईला असतात, त्यांचं क्लिनिक पवईला आहे. सो त्यांना आम्ही विचार केला की आपण त्यांच्याकडे जाऊन बघूया, कारण रिव्ह्यूज खूप छान होते आणि त्याच्यातलं सगळ्यात जास्त लोकांनी हेच रिव्ह्यू दिलेलं की त्या नॉर्मल प्रेग्नन्सीसाठी खूप ट्राय करतात आणि आम्हाला पण असंच हवं होतं. तर मग आम्ही त्यांना गेलो, व्हिजिट केली आणि मग तिने चेक, त्यांनी चेक वगैरे केलं तेव्हा तो खूप इनिशियल स्टेज होते, तर त्यांनी सांगितलं की सिमटम्स आहेत ओके, बट लगेच तुम्हाला कन्फर्म नाही करताय ना, तर थोड्या दिवसांनी मग 15 डेजने वगैरे त्यांनी सांगितलं सोनोग्राफी वगैरे करून चेक करून घ्या आणि मग कन्फर्म होईल. त्याच्यानंतर मग फर्स्ट सोनोग्राफी झाली आणि फर्स्ट सोनोग्राफीमध्ये डिरेक्टली एक वेगळाच आवाज ऐकायला आला आणि मग डॉक्टरने सांगितलं की हे बाप बेबीचे हार्टबीट्स आहेत. तो इट वॉज रिअली शॉकिंग फॉर मी, कारण की मला नव्हतं माहिती की फर्स्ट सोनोग्राफीजमध्ये आपल्याला डायरेक्ट बेबीचे हार्टबीट्स कळतात. ते मी कोणाचीच प्रेग्नन्सी जवळून कधी बघितली नाही आहे किंवा अनुभवली नाही आहे दुसऱ्या कोणाची घरामध्ये सुद्धा, त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात आणि ह्या सगळ्या प्रवासात आपण ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी अनुभवतो. तसं तुमची जर्नी पण तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि हां, माझ्याकडे व्हिडिओज काही जास्त नसतील पण माझ्याकडे फोटोज असतील, तर ते सगळे फोटोज मी साईडला अटॅच करेनच, प्रत्येक मनची काही मेमरी वगैरे काढलेली असेल तर. तर त्याच्यानंतर मला डॉक्टरने आम्हाला सांगितलं की येस म्हणजे बेबी तर आहे, कन्फर्म आहे तुमची न्यूज आणि सिंगल फिटस आहे, म्हणजे सिंगल बेबी. आणि मग त्याच्यानंतर मग परत डॉक्टरला जायचं, मग परत डॉक्टरला गेलो, डॉक्टरने सांगितलं लाईक कधी चेकअपला यायचं, नेक्स्ट कुठली टेस्ट करायची वगैरे. तर खाण्यापिण्याच्या बाबतीत तर माझा पहिला प्रश्न त्यांना तोच होता की काय खायचं काय नाही खायचं, कारण आपल्याकडे खूप आपले जे म्हणजे आपले मोठे लोक असतात ते तर आपल्याला खूप गोष्टी सांगतात अवॉइड करायला, पण डॉक्टरला कन्सल्ट केलेलं पण चांगलंच असतं. तर त्यांनी मला फक्त 2 गोष्टी नका खाऊ सांगितल्या. एक तर होतं जे होतं पपई, कच्ची पपई, आणि सेकंड होतं अननस. ते मला बोलले की हे 2 फ्रुट्स फक्त तू अवॉइड कर, फर्स्ट 3 मंथ्स तरी फुल्ली अवॉइड कर, नंतर थोडाफार खाऊ शकतेस आणि बाकी तू कुठलेही फ्रुट्स खाऊ शकतेस.
असं काहीच नाही. आणि नॉनव्हेज वगैरे त्यांना मॅम विचारा, कारण की आपल्याकडे जनरली असं असतं, आपण म्हणतो की चिकन गरम असतं, सो चिकन नका खाऊ, आणि फिश किंवा दुसरं काही तुम्ही मटण वगैरे खाऊ शकता असं म्हणतात, म्हणजे मला पण असं सांगितलं गेलं असं. पण मी त्यांना विचारलं तर तिने मला हे सांगितलं की असं काही नाही आहे, चिकन असं खूप गरम नसतं, तुम्ही प्रोटीनसाठी तुम्ही खाऊ शकता. आणि इवन मटनमध्ये जास्त प्रमाणात चरबी असते, फॅट्स असते, तर कुठेतरी जाऊन ते तुम्हाला तुम्ही जर जास्त प्रमाणात खाल्लं तर तुमचं वेट गेन व्हायला वेट गेन होणारच त्याच्याने फॅट्समुळे, तर असं काही नाही आहे. बट स्टील आय अवॉइड चिकन. तर मी हां आता मी माझं जर्नी आहे त्याच्यामध्ये मी काय खाल्लं काय नाही खाल्लं आणि 9 मंथ्समध्ये काय काय केलं हे सुद्धा मध्ये मध्ये जसं जसं एक एक टप्पा येईल तसं शेअर करेन. सो फर्स्ट इनिशियल डेजमध्ये तर आपल्याला एवढा काही वाटत नाही, लाईक पहिला 15-20 दिवस एवढे काही सिमटम्स नसतात. सो मला पण असं वाटलं नव्हतं की मला पुढे जाऊन काही त्रास होईल, बट त्याच्यानंतर मग मला थोडा थोडा वीकनेस जाणवायला लागला. म्हणजे मी ऑफिसमधून आल्यावर पण मला अजिबात फ्रेश नाही वाटायचं, मला झोपावं असं वाटायचं, एक झोप काढली की थोडंसं फ्रेश वाटायचं. आणि इवन मी जेवण वगैरे म्हणजे तेव्हापर्यंत असं होतं की मी सगळ्याचा डबा वगैरे स्वतःच बनवून घ्यायची, माझा आणि भूषणचा, मम्मीसाठी पण बनवायची, आणि संध्याकाळी आम्ही दोघी मिळून थोडाफार बनवायचो जे काय असेल ते. बट तेव्हा असं झालं की मला सकाळी पण उठावं असं वाटायचं, मला फक्त झोपलं असं वाटायचं, आणि ऑफिसमधून आल्यावर पण मला झोपवायचं असं, मला ऑफिसमध्ये थांबल्यासारखं नाही वाटायचं. मी काम व्यवस्थित करायचे, पण ती असते ना किचनमध्ये जाऊन काम करायची इच्छा वगैरे ते असं व्हायची नाही. आणि जसं फर्स्ट मंथ संपत आला त्याच्यानंतर मग मला ते वॉमिटिंग, परत जळजळ होणे आपल्याला, ते सगळं त्रास सुरू झाले. आणि ज्या ज्या गोष्टी मला खूप आवडायच्या म्हणजे मी आवडीने खायची त्या सगळ्या मला आवडेनशा झाल्या, आणि ज्या गोष्टी मला नाही आवडायच्या त्या मी आवडीने खाऊ लागले. तर सगळ्यात म्हणजे आपल्याला चहा, म्हणजे माझ्यासाठी तर चहा हा खूप प्रिय आहे, कारण मला सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर कंपल्सरी चहा लागतो, त्याशिवाय मला फ्रेश नाही वाटत. थोडासा असेना केवढंही असेना पण मी घेतेच, पण त्या स्टेज पिरियडमध्ये असं झालं की मला चहाच्या वासाने सुद्धा उलटी यायला लागली. म्हणजे लिटरली मी किचनमध्ये नाही जायची, मी यांना सांगायची की तुम्ही चहा बनवा, त्याचा गॅस वगैरे बंद करून झाला, मला थोडासा कपात फक्त द्या, जस्ट मला जर काही चहासोबत खायचं असेल तर टेस्टसाठी कुठं द्या, म्हणून अदरवाईज मला त्याची टेस्टच आवडेनशी झालेली. तिथे जो उकळण्याचा वास झालेला तरी मी सगळं बाहेर व्हायचं, त्यामुळे ते झालं. त्याच्यानंतर चपाती, आपण रोजच्या जेवणात नॉर्मली आपण चपातीच खूप खातो, लाईक सकाळच्या जेवणात आपल्याला चपाती भाजीच असते टिफिनमध्ये, आणि संध्याकाळी पण चपाती किंवा भाकरी, आणि थोडं सवाल आमच्याकडे भात जास्त खात नाही आम्ही, चपातीच असते. बट चपाती पण मला खावी अशी खायची इच्छाच माझी गेली चपातीची, लाईक फक्त चपाती भाजी तर मी खाऊच नव्हती शकत. मला त्याच्यासोबत काहीतरी लागायचं, जसं आपण म्हणतो की कोथिंबीरची वडी म्हणा, आळू वडी म्हणा, किंवा मम्मीने तेव्हा आमच्याकडे तिळाची चटणी खाल्ली, म्हणजे तिळकूट म्हणतात काय तिळाची चटणी, तर ती असेल तर तसं काहीतरी, किंवा आपल्या चण्याच्या पिठाचा पोळा असं काहीतरी, भजी चमचमीत असं काहीतरी पाहिजे जे थोडंफार असं टेस्टी लागेल, तरच मी चपाती खाऊ शकते. अदरवाईज मी फक्त लोणचं घेऊन जायचे, आणि मी भयंकर आंब्याचं लोणचं खाल्लं आहे, मग खूप खाल्लं आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे रोज मी एवढं 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 असं ते खायचीच खायची, कारण त्याशिवाय मला ते चपाती जायचीच नाही. ते झालं. त्याच्यानंतर मला राईस आवडायला लागला, मी राईस प्रेफर नाही करायची आधी जास्त खाणं, कधीतरी 3-4 दिवसात एकदा वगैरे राईस खाल्ला जायचा माझ्याकडून, पण तेव्हा असं झालं की मला डाळ भात खायची इच्छा व्हायला लागली, तर मी कधी कधी टिफिनमध्ये पण डाळ भात घेऊन जायची. नॉनव्हेज मला कधी असं झालं नाही, जनरली मी नॉनव्हेज सगळं खाल्लं नाही, मला बाहेरचं तर खूपच आवडायचं, लाईक चाट म्हणा, समोसा एवढा नाही, बट भजी किंवा वडा असं गरम गरम, मग तो असं तो स्टेशनवरून ऑफिसवरून येताना स्टेशनवर येताना असा वास यायचा ना की पटकन मग ते खावं असं वाटायचं. तर मी पाव अवॉइड केला, मी पाव नाही खायची, कॉज मला असं माहिती होतं की मैद्याचे प्रॉडक्ट जेवढे तुम्ही अवॉइड कराल तेवढं करत, त्यामुळे पिझ्झा किंवा बर्गर किंवा आपण ब्रेड खातो हे मी खूप कमी खूप कमी, म्हणजे मी मला वाटतं पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये हार्डली एकदा किंवा दोनदा पिझ्झा खाल्ला असेल, एकदा बर्गर खाल्ला असेल कधीतरी जेवायला खूप इच्छा झाली तेव्हा. आणि वडा वगैरे पण मी वडापावमध्ये पण पाव नाही घ्यायची, फक्त वडा घ्यायची. समोसा एवढा मला नाही आवडायचा, त्याच्याने मला त्रास व्हायचा जळजळायचा, पण वडा मी खायची आणि भजी वगैरे खायची, पण पाव मी अवॉइड केलेला पूर्ण.
त्याच्यानंतर नॉनव्हेजचं तर बाकी मी सगळं खायची, लाईक मटन चिकन मच्छी मला असं काही झालं नाही. पण काही लोकांना होतो प्रेग्नन्सीमध्ये त्रास, त्यांना नॉनव्हेजवरची इच्छाच निघून जायची खायची, तर तसं थँकफुली माझ्या बाबतीत काही झालं नाही. देन फळं तर मी सगळी फळं खायची, मी रोज एक फळ ऑफिसमध्ये कॅरी करायची माझ्यासोबत, कारण मी ठरवलंच होतं की जेवढं जंक कमी खाता येईल तेवढं आपण अवॉइड केलं पाहिजे. जंक आणि मैदा ते खाल्लं जातं आपल्याकडून थोड्याफार प्रमाणात तरी, बट जेवढं आपण कंट्रोल करू शकतो. कारण मला, मी डॉक्टरला हेच विचारलं की मी काय खाऊ आणि किती खाऊ आणि तुम्ही मला सांगा, तर मला डॉक्टरने हेच सांगितलं होतं की तुम्हाला सगळेजण हेच सांगणार की आता तुझ्या पोटात बाळ आहे तर तू दोन जीवांसाठी खायला पाहिजेस किंवा तू बाळासाठी जास्त खायला पाहिजे, तर असं काही नसतं. तुम्ही जे खाता त्यातलं जे पोषक तत्व असतात ते तुमच्या ब्लडमधून बेबीला बरोबर मिळतं, त्यामुळे तुम्ही जास्त खा किंवा कमी खा त्याच्याने काही फरक पडत नाही. तर तुम्ही हेल्दी खा, तुम्ही क्वांटिटीवर बघू नका, खूप खायचं म्हणून क्वांटिटी नका खाऊ, तुम्ही क्वालिटी बघा आणि हेल्दी फूड खा आणि प्रमाणातच खा. त्यामुळे मी बिस्किट्स वगैरे पण एकदम अवॉइड केलेले, म्हणजे लाईक मला तीच भीती वाटायची की खूप जास्त जर वेट गेन झालं तर मग नंतर ते परत आपल्याला कमी करायला खूप जास्त मेहनत करायला लागेल. आणि जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये आपलं 10 to 12 केजीज मिनिमम वजन वाढतंच वाढतं. काही जणांच्या बाबतीत वेगळं होत असेल थोडं, काही लोकांचं नाही वाढत, काही लोक तसेच राहतात, काही लोकांचं कमी होतं आणि काही लोकांचं वाढतंच वाढतं, तर ती एक टेन्शन होतं. कारण ऑलरेडी लाईक मी थोडीशी हेल्थियर व्हर्जनमध्येच आहे, अशी टिपिकली सडपातळ बारीक अशी मी कधीच नव्हती पहिल्यापासून, त्यामुळे कुठेतरी ती एक मनात भीती होती. तर डॉक्टरने ते सांगितलं, त्यामुळे मी फ्रुट्सवर जास्त भर द्यायचे, म्हणजे मग सकाळी आपल्याला नॉर्मली असं असतं की 2-3 तासाने खाल्लं पाहिजे, खूप सगळं एका वेळ खाल्ला जात नाही, खायला होत नाही आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये अजिबात होत नाही. आणि मला एक भीती पण वाटायची की जर मला ऑफिसमध्ये असताना वॉमिट झालं तर मग मी काय करू, कारण आमचे वॉशरूम थोडे लांब आहेत, जिथे माझा डेस्क होता तिथे त्यापासून वॉशरूम थोडं लांब जायला लागायचं, तर मला ती भीती होती. कारण की घरी मी कधीही परत जाऊन आपण पटकन वॉमिट आलं की करू शकतो, ते एक टेन्शन होतं. बट थँकफुली ऑफिसमध्ये मला कधीच त्रास नाही आला, फक्त एकदाच झालेला लंचनंतर, बाकी कधी त्रास नंतर झाला. तर त्यामुळे मी मोस्टली सकाळी, म्हणजे माझा तर नॉर्मल ऑफिस टाईम आहे 8:30 to 5, मग सकाळी जाताना मी कधी चहासोबत, चहा नाही घ्यायचा तरी दूध घ्यायची मी, हा पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मी दूधसुद्धा भरपूर प्यायली आहे. रात्रीचं तर मी घ्यायचीच घ्यायची एक कप, तर त्याच्यावर मी काहीतरी सकाळचं खायची, त्याच्यानंतर 2-3 तासाने मग एखादं फ्रूट खायची. मग फ्रूट्समध्ये जसं मी ऑरेंजेस असेल, ॲपल, पेर, बनाना, हे तर मी नॉर्मली नेहमीच आणते आणि कॅरी करते. ग्रेप्स असतात, हे सुद्धा आवडतात मला. तर सीताफळसुद्धा मी खाल्लेलं आहे. मग नंतर दुपारचं जेवण 12:30-1 दरम्यान, तेव्हा पण एक किंवा 1.5 चपाती खाली जायची माझ्याकडून, कारण की मला चपाती आवडायची ना. त्याच्यानंतर मग संध्याकाळी 4 जर मला काय वाटलं तर मी खायची, माझ्याकडे जर काय असेल कॅरी केलेलं मी, अदरवाईज घरी येऊन थोडंसं काहीतरी, मग तेव्हा काहीतरी असं मम्मी कधी कधी बनवायची, कारण फ्रेश काहीतरी खाल्लं गेलं पाहिजे म्हणून. सो ते एक असं, आणि रात्री नॉर्मल जेवण. जेवणामध्ये पण जनरली मी डाळ भातच प्रेफर करायची किंवा भाकरी, मला चपाती खायची इच्छाच नव्हती. तर दुसरं गोष्ट ही की मला माझ्या एका फ्रेंडने पण सजेशन केलेलं की तुम्ही शतावरी कल्प पी. शतावरी कल्प हे काय असतं मला नव्हतं माहिती, तर बालाजी तांबे हे खूप प्रसिद्ध आहेत, खूप लोकांना माहिती असेल. तर त्यांचे खूप प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्हाला बाळंतीन बाईला देण्यासाठी पण यूज होतात आणि जे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा यूज होतं. तर त्याच्यापैकी एक होतं हे शतावरी कल्प. तर जर कोणाला हवं असेल, म्हणजे माहीत नसेल बालाजी तांबेंचं स्टोर कुठे आहे, तर ठाण्याला विवियाना मॉलच्या बाजूला ज्युपिटर हॉस्पिटल आहे, त्यांच्या इथे ग्राउंड फ्लोरला की बेसमेंटला बालाजी तांबेंचं स्टोर आहे, तिथून आम्ही ते शतावरी कल्प आणलं होतं. आणि ते एक पॅकेट मला इनफ झालेलं, कारण ते खूप मोठं होतं, एवढं मोठं पॅकेट होतं 600 रुपयाचं समथिंग. आणि मग त्याच्यामध्ये जी एक पावडर असेल, जी आपली आपण साखर कशी खातो त्या साखरचे जसे दाणे असतात ना त्या फॉर्ममध्ये असते, तर ती मी रोज संध्याकाळी एक कप दुधामध्ये मोठा ग्लास भरून त्याच्यामध्ये ती मिक्स करायची, आणि ती थोडीशी गोडच असते, साखरेसारखीच लागते, आणि मग ते दूध मी घ्यायची. आता शतावरी कल्प इज बेस्ट नोन फॉर प्रोड्युसिंग ब्रेस्ट मिल्क. तर ते तुम्ही नंतर हे घेऊ शकता, म्हणजे काही जण डिलिव्हरी नंतर पण घेतात, काही जण उशिरा सुरू करतात. पण माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केलं तर मी 4th मंथपासूनच ते स्टार्ट केलं, ते मी 9th मंथपर्यंत कंटिन्यू केलेलं.
गर्भ संस्कार आता आजकाल तर खूप त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स लोकांकडे अवेलेबल असतात. काही लोक क्लासेस लावतात, काही लोक ऑनलाईन ते त्यांचे काय म्हणतात ते लेक्चर्स वगैरे ऐकतात, खूप काही असतात. तर मला माझ्या फ्रेंड्सनी पुस्तक सांगितलेलं, तिने सजेस्ट केलं, तर ते पुस्तक त्यांनी मला गिफ्ट केलेलं. त्या पुस्तकामध्ये ते पण बालाजी दामेंचंच पुस्तक आहे आणि जर मला इमेज भेटली तर मी ते साईडला अटॅच करेन. त्याच्यामध्ये खूप छान त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेले आहे. त्याच्यामध्ये सगळे स्टेजेस आहे, म्हणजे तुम्हाला इनिशियल स्टेजमध्ये कसा त्रास होतो, मग तुम्ही 9 महिने काय काळजी घ्यायची, काय खायचं काय नाही घ्यायचं, आहार कसा असला पाहिजे, मग डिलिव्हरीनंतर तुमचा आहार कसा असला पाहिजे, मग बाळाचा कसा आहार असला पाहिजे, त्याच्यानंतर काही रेसिपीजसुद्धा त्याच्यात दिल्या आहेत त्यांनी. जसे की आपण डिलिव्हरीनंतर जे लाडू खातो त्याची रेसिपी आहे, किंवा काही अळीची खीर वगैरे असं काही थोड्याफार रेसिपीसुद्धा आहे. तर खूप छान आहे ते पुस्तक वाचण्यासाठी आणि ते मी फर्स्ट 5 मंथ्समध्ये वगैरे माझं पूर्ण वाचून झालेलं. तर खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्यासोबत मी एक ॲपसुद्धा यूज करायची, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही त्या ॲपचं नाव, माझ्या फ्रेंडनेच मला सांगितलेलं. तर त्या ॲपमध्ये तुम्ही तुमची जी लास्ट मिसिंग डेट असते पिरियडची ती एंटर करायची. मग ते ॲप पूर्ण तुमचा डेटा तुम्हाला कॅल्क्युलेट करून देतं की म्हणजे कधी तुमची ड्यू होऊ शकते, मग आता तुमचा कोणता महिना स्टार्ट होणार, कोणचा वीक स्टार्ट होणार. सगळीकडे जनरली ते वीक वाईज असतं, आपल्याला मंथची सवय आहे, पण ते 40 वीक्सचं आपली टोटल प्रोसेस असते प्रेग्नन्सीमध्ये. तर प्रत्येक वीकमध्ये मग तुमच्या बाळाचा शेप किती चेंज होणार, किती इंचाने वाढतो तो, कसा शेप असतो, म्हणजे किती लहान असतं, किती मोठं असतं, किती त्याचं वजन असलं पाहिजे, तुम्हाला काय सिम्प्टम्स जाणवतील, किंवा त्याची ग्रोथ कशी असेल, हे सगळं त्याच्यात पर वीकली बेसिसवर अपडेट व्हायचं. आणि ते मला खूप छान वाटायचं ते सगळं वाचायला, की आपल्याला जाणवायचं की आपली बेबीची ग्रोथ कशी होते ते. तर असे ॲप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता तुमच्या ह्याच्यामध्ये ट्रॅक करण्यासाठी. त्याच्यानंतर फर्स्ट 4 मंथ्स तर पूर्ण माझे ह्याच्यातच गेले, मला काहीच खायची इच्छा नाही व्हायची, आणि जे खायची ते मी मोस्टली माझं वॉमिट होऊन जायचं. तर ह्या गोष्टींचा कुठे एक मला फायदा हा झाला की माझं वजन जास्त वाढलं नाही. म्हणजे ज्या पॉईंटवर माझी प्रेग्नन्सी स्टार्ट झालेली तेव्हा माझं जेवढं वजन होतं त्याचं माझं 6 kg लॉस झालं इन 4 मंथ्स. म्हणजे उलटी आणि ह्याच्यामुळे माझं खाण्यावरची इच्छा आहे, त्यामुळे 6 kg माझं वजन कमी झालं. आणि त्याच्यानंतर परत माझं वाढताना 8 kg वाढलं. त्यामुळे म्हणजे मी जिथून सुरुवात केली त्याच्यापेक्षा फक्त 2 kg माझ्याकडे जास्त वेट झालं. त्यामुळे मला तिथे तो एक प्लस पॉईंट मिळाला की मला जास्त वेट गेन झालं नाही आहे. पण तुम्ही आधीच टेन्शन नका घेऊ, जर होत असेल तर ठीक आहे, तुम्ही नंतर ते कमीसुद्धा करू शकता आणि हेल्दी खात राहा. त्याच्यानंतर 4 मंथ्स तर मग असेच गेले. त्याच्यानंतर 5th मंथनंतर मग थोडं म्हणजे त्रास कमी झाला, मग अजून काय काय खायची इच्छा व्हायला लागली. 4th मंथमध्ये मला आठवते म्हणजे फिरायचो आम्ही सगळे, मग तर काही कोविडचा वगैरे काही सीनच नव्हता, त्यामुळे आपलं नॉर्मल लाईफ होतं सगळ्यांचं. तर आम्ही एव्हरी वीकेंड आम्ही बाहेर जायचो, मॉल्सना वगैरे जायचो. तर आय प्रिफर टू ईट लाईक डोसा किंवा फ्रँकी किंवा असं काहीतरी. तर टेस्ट बद्दल जर म्हणायचं झालं तर आजकाल तर खूप टेस्ट आहेत. म्हणजे पहिल्या एवढा डॉक्टर्स टेस्ट नाही सांगायचे, पण आजकाल एव्हरी मंथ तुम्हाला एक टेस्ट करायला लागते. तर त्याच्यामध्ये 3rd मंथमध्ये एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आय गेस ती लोक काय म्हणतात त्याला, लाईक बाळाची ब्रेनची ग्रोथ प्रॉपर आहे का, त्याला कुठेही असं वेगळं म्हणजे ॲबनॉर्मिटीज नाही आहेत ना तुमच्या बेबीमध्ये, ते सगळं बघतात. तुमचं हेरिडिटरी असेल तर काही रिझन असेल तर ते सगळं चेक केलं जातं ब्लड चेकमध्ये, ते असतं. त्याच्यानंतर 4th मंथमध्ये पण ते लोक ग्रोथ वगैरे बाळाची चेक करतात, त्याच्यानंतर वॉटर लेवल किती आहे, ते सगळं टेस्ट होतं. त्याच्यानंतर 5th मंथमध्ये एक टेस्ट होती, ज्याच्यामध्ये ते लोक बाळाचे ऑर्गन्स किती डेव्हलप झालेत, मग त्याचे हात दिसतात, त्याचे डोळे दिसतात, आपल्या स्क्रीनमध्ये सगळं दिसतं, नंतर पाय कान हे सगळं ते लोक ऑब्झर्व करतात, म्हणजे प्रॉपर जे ऑर्गन्स आहेत ते सगळे डेव्हलप झालेले आहेत का. तर मला आठवते 5th मंथमधली ही टेस्ट होती, 5th की 6th मंथमधली आय गेस टेस्ट होती. आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की ही टेस्ट झाली तर 1/2 तासात पण होते, नाहीतर 2-3 तास लागतात व्हायला. बिकॉज ते लोक बेबीचं दोन्ही पोझिशनमध्ये चेक करतात, म्हणजे फ्रंटमध्ये मग बेबीचे सगळे बॉडी पार्ट्स जे दिसतात विजिबल आहेत ते, आणि जेव्हा बाळाची बॅक असेल तेव्हा त्याचा स्पायनल कॉर्ड, त्याच्या किडनीज, हे सगळं पण त्यांना चेक करायचं असतं. तर मी फर्स्ट टाईम गेल्यावर
फेस चे किंवा हात पाय हे सगळे त्यांना पडापड पडापड करत त्यांनी सांगितलं ओके. आणि त्यांनी मला सांगितलं की थोड्या वेळ बस आपण बघूया बेबीची पोझिशन चेंज होते का, मग त्याची बॅक साईड पुढे आली पाहिजे तर मग आपल्याला कळेल की बाकीची ग्रोथ कशी आहे. आम्ही बसलो अर्धा तास बसलो त्याचं तोपर्यंत त्यांनी दुसऱ्यांना चेक केलं. परत आतमध्ये गेलो चेक केलं नाही, बेबीने पोझिशन चेंज होती गेली. परत बाहेर आलो मग त्यांनी मला सांगितलं की तू काहीतरी गोड खाऊ नये, जनरली गोड खाल्यावर मुलं थोडी ॲक्टिव्ह होतात. मग मी जाऊन पेस्ट्री खाऊन आली, अजून काहीतरी ज्यूस वगैरे प्यायले. परत आलो परत चेक केलं सेम पोझिशन नो चेंज. मग डॉक्टरने सांगितलं की आता थांबू नका, ऑलरेडी 2 तास झालेले. तर त्याने मला सांगितलं की तू उद्या सकाळी ये, आपण सकाळी परत टेस्ट करून बघूया आणि तेव्हा चेक करूया बाकीचं. मग आम्ही घरी गेलो. अशांत दुसऱ्या सकाळी परत मी निघले गेली आणि थँकफुली तेव्हा बेबीची पोझिशन प्रॉपर होती, म्हणजे बॅक साईडच होती, त्यामुळे त्यांनी पटकन मला 15 मिनिटांमध्ये फ्री केलं. सो अशा खूप काही टेस्ट असतात, ॲडव्हान्स टेस्ट खूप आता आजकाल आलेल्या आहेत. एका ते लोक हार्ट रेट्स नेहमी चेक करतात, प्रत्येक चेकअपमध्ये हार्ट रेट बेबीचा चेक केला होतो. मग ते एक लेवल असते, नॉर्मली बेबीचा हार्ट बीट्स खूप फास्ट चालतात, 130 तुम्हाला ते हार्ट बीट्स दिसतात, ते एक असतं. त्याच्यानंतर क्रेविंग्स आता म्हणायला झालं तर मला असे विचित्र क्रेविंग्स असे नाही झाले, इन जनरल नॉर्मल क्रेविंग्सच झाले. बट मला चांगलं आठवते जानेवारी 6 मंथ होता माझा तेव्हा, आणि मला मामलेदारची मिसळ खायची खूप इच्छा झाली. आणि मला काय कळत होतं, म्हणजे मी असं खूप बोलत होते की ना आज वीकेंडला काही करून मला मिसळच खायची, मिसळच खायची. मग आम्ही मिसळ केलं की आपण वर्तकनगरला जाऊया, साईबाबांचं दर्शन घेऊया, तिथून आपण मामलेदारची मिसळ खायला जाऊया. आणि आम्ही कॅब बुक केली आणि जवळजवळ 1/2 तास झाला कॅब आलीच नाही, म्हणजे इतकं कंटाळा आला. म्हणजे घरातच आम्हाला 6:30 वगैरे वाजले आणि मग असं खूप असं चिडचिड व्हायला लागली की आता कधी जाणार, ट्रॅफिक भेटलं तर किती वेळ लागेल, मग तिथे कधी पोहोचणार, आणि खूप असं लेट व्हायला लागलं आणि माझं कुठेतरी असं खूप मूड ऑफ झालेला. बट थँकफुली कॅब आली आणि आम्ही प्लॅन कॅन्सल करणार होतो तेवढ्यात कॅब बुक झाली आणि पटकन आली सुद्धा. आणि मग आम्ही गेलो साईबाबांचं छान दर्शन गेलं, मामी मामलेदार मिसळ जयंती गेलो आणि मग मस्त मी मिसळ खाल्ली होती. मग तेव्हा जी खाल्ली ती लास्ट खाल्ली असेल, कारण त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर लॉकडाऊन लागलं. सो असं होतं. आणि येस, चोर रोटीचं मी तुम्हाला सांगायला विसरले. आपल्याकडे जनरली म्हणजे आमच्याकडे तरी 5व्या महिन्यामध्ये आय गेस काही ठिकाणी 3रा महिन्यामध्ये सुद्धा वाढतं, तर ती एक प्रकार असतो चोर ओटीचा, म्हणजे चोरून ओटी भरायची असते. आणि जेव्हा आपण 7व्या महिन्यामध्ये ओटी भरली करतो तेव्हा आपण सगळ्यांच्या समोर करतो, तर असं वाटतं चोर ओटी प्रकार असतो. तर त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे काही, तर मी इमेजेस अटॅच करेन. तर माझी बहीण आलेली 5th मंथमध्ये, मग ती सगळं ओटीचं सामान वगैरे घेऊन आलेली आणि छान अशी मस्त चोर ओटी भरलेली. मग दिवाळीमध्ये ह्या सगळ्या स्पॅनमध्ये माझे फेस्टिवल्स पण होते, कारण फर्स्ट टाईम नाही गणपती झाल्यानंतर प्रेग्नन्सी माझी झालेली, त्यामुळे गणपती तर मी अटेंड केलेलं. त्याच्यानंतर दसऱ्या तर त्याच्यामध्येच गेला, उलटी आणि हे सगळं काहीच नव्हतं. दिवाळीला पण थोडंफार नॉर्मल होतं, बट एवढं नाही, तेव्हा पण माझा 4th मंथ होता. 5th मंथनंतर थोडं एन्जॉय करलो. हां, सेकंड एक आहे की काही लोक म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये मूवीज नाही बघायची, आय डोंट नो द रिझन, बट मी डॉक्टरना कन्सल्ट केलं, कारण मी स्वतः बघितलं होतं काही प्रेग्नंट लेडीज यायच्या मूवीज बघायला. मी डॉक्टरना कन्सल्ट केलं तर डॉक्टरने मला सांगितलं की असं काहीच नाही आहे की तुमच्या बेबीवरती त्याचा काही परिणाम होईल, कारण बेबीला खूप म्हणजे बेबी तुमच्या पोटात असताना ते एक सिक्युअर खूप चांगल्या पोझिशनमध्ये खूप सिक्युअर्ड असतं, तर त्याला असं हार्म असं काही होणार नाही. तर तुम्ही असं काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्ही रिलॅक्स राहा, जेवढं 9 मंथ तुम्हाला एन्जॉय करता येईल, चिल करता येईल तेवढं करून घ्या, मूवीज बघा, सगळं फिरायला जा. कारण 9 मंथनंतर एकदा तुमची डिलिव्हरी झाली की मग तुम्हाला पुढचं 1 ते 1.5 वर्ष तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये अडकून जाता, तुम्हाला कुठेही जायला मिळणार नाही, तुम्हाला बाकी काही करायला मिळत नाही. त्यामुळे आधी जेवढं तुम्हाला रिलॅक्स राहता येईल, एन्जॉय करता येईल, तेवढं तुम्ही करून घ्या. तर त्यामुळे आम्ही दोघंही मूवीचे खूप शौकीन आहोत, मी आणि भूषण. आता जे आम्हाला फॉलो करतात त्यांना कळत असेल की आम्ही वीकेंड्सला टाकत असतो स्टेटसवरती जातो त्या मूवीला. तर नॉर्मली आम्ही मंथली 2 मूवीज आमचे कन्फर्मच असतात, मग आम्ही बघितलेली. पण बीट मी सेकंड ट्रायमिस्टरपर्यंतच बघितले मी, कारण असं झालं की जेव्हा माझं 7th स्टार्ट झालं ना, मग तेव्हा मला हळूहळू हालचाल जाणवायला लागले
पीबीची. आधी तर 6 मंथमध्ये जाणवायची, पण तेव्हा एकदम तुम्हाला असं काहीतरी गुदगुल्या झा होतात ना पोटामध्ये, तसं वाटतं. तर आपल्याला ते माहीत पण नसतं की ते ॲक्च्युली ती बेबीची मुवमेंट आहे म्हणून. पण नंतर नंतर रिलायज होते की ती बेबीचीच मुवमेंट असते. 7 मंथमधनं प्रॉपर म्हणजे आता मारणं, हात मारणं, ह्या सगळ्या तुम्हाला प्रॉपर मुवमेंट जाणवायला लागतात. आणि तेव्हा असं असतं की बेबी खूप ॲक्टिव्ह असतं आतमध्ये, म्हणजे बाहेरून जरा जरी आवाज आला, जरा जरी त्याला वाटतं चेंज आहे की ते पटकन पोझिशन चेंज करतं, पटकन रिॲक्ट होतं. तर आम्ही, मला चांगलं आठवते माझं तेव्हा 6th मंथ होता जॅनमध्ये, आणि आम्ही गेलेलो तानाजी मूवी बघायला, आणि तो होता 3D. आणि तेव्हा ते 3D बघताना मला जनरली आपल्याला असं काही वेगळं नाही वाटत, पण तेव्हा ते माझ्या डोळ्यांना अशी लिटरली म्हणजे मला वेगळंच काहीतरी वाटायचं. मला असं डोळे चक्करल्यासारखे वगैरे वाटायचे. त्यामुळे मग मी मध्ये मध्ये लिटरली मी तो गॉगल काढून बसलेली आहे मूवीमध्ये. त्यामुळे मग मी याला बोलली की आता मी मूवीला नाही बसू शकत, कारण मला खूप मुवमेंट जाणवत होतं, खूप मुवमेंट जाणवत होतं. मी 3 तास स्थिर एखादा जो नाहीच बसू शकत, तर नेक्स्ट टाईमपासून मी आता येणार नाही. सो जॅनमध्ये इट वॉज अवर लास्ट मूवी, म्हणजे मी तर लास्ट मूवी जॅनमध्ये बघितलेला. त्याच्यानंतर आला फेब्रुवारी. फेब्रुवारी इज अ मंथ ऑफ लव, आणि माझं तेव्हा 7 मंथ स्टार्ट झालेला. तर ओटी वर्णी वगैरे पण करायची होती. तर ह्या पूर्ण स्पॅनमध्ये माझं ऑफिसमध्ये वगैरे कधीच असा मला प्रॉब्लेम नाही झाला. आणि मी त्यावेळेला प्रोडक्शनमध्ये काम करत होती. तर प्रोडक्शनमध्ये जनरली आपल्याला माहिती आहे की तुम्हाला मोस्ट ऑफ द काम तुम्हाला फ्लोअरवरती असतं, जिथे तुमचे प्रॉडक्ट्स असतात. तुम्हाला एका जागेवर बसून जास्त काम नसतं. तर मी फुल टाईम उभी राहूनच काम करायची. मला असं काही त्रास नाही वाटायचा. फक्त मी मध्ये मध्ये 15-20 मिनिटं बसते बसायची. मला आठवतं मला खूप जण येऊन सांगायची सुद्धा की अरे आम्ही जेव्हा होतो तेव्हा तू फ्लोअरवरच उभी असायची, तुझे पाय नाही का दुखत, तू प्रेग्नंट आहेस. तर मी म्हणायची की नाही, मला अजून तरी काही त्रास होत नाही आहे, म्हणजे माझे पाय वगैरे सुजायचा पण मला असा काय त्रास नाही झाला. त्यामुळे ठीक आहे, जोपर्यंत मला होत नाही आहे तर असोपर्यंत मी करून. आणि माझा ऑलरेडी हेच प्लॅन होतं की 9 मंथपर्यंत एनी हाव आपण हे करायचंच आहे, म्हणजे ऑफिसला जायचंच आहे. कारण की जेवढे मी जास्त काम करेन आता तेवढी मी पुढे पूर्ण सुट्टी माझी बेबी झाल्यावरती युटिलाइज करू शकते. सो माझं असं होतं की प्रेग्नन्सीच्या जस्ट 8 दिवस आधी, ड्यू डेटच्या जस्ट 8 दिवस आधी वगैरे आपण सुट्टी टाकूया, आणि मग डिलिव्हरी नंतरची आपल्याला 6 महिने तर भेटणारच पूर्ण. तर पण आपण जसे प्लॅन करतो तसं होत नाही ना, काही ना काहीतरी वेगळं होतंच. तर एनिवेज ती स्टोरी आहे वेगळी सांगते मी. तर फेब्रुवारीमध्ये मग आलं ओटी भरणी. तर ओटी भरणी कुठे करायची, कशी करायची, आम्हाला काहीच कळत होतं. कारण की आमचं हे म्हणजे आम्ही जसं नवीन घर घेतलं तर 6 महिने झाले होते. आणि आमचं तेव्हा जे सोसायटीमधलं जे क्लब हाऊस हॉल वगैरे आहे ना, ते काहीच रेडी नव्हतं झालं. ते असं का अंडर कन्स्ट्रक्शन होतं. आणि बाहेर इथे शोधायला जवळपास असा कुठे चांगला पण नव्हता, म्हणजे जो 1-2 होते ते असे खूप छोटे होते. मग आम्ही डिसाईड केलं की आपण घरीच करूया ना. घरी व्यवस्थित छान डेकोरेशन केलं तर खूप छान होतं, सगळं व्यवस्थित होईल. आणि तेव्हा असं खूप जण राहायला पण होते. आम्हाला दुसरा फ्लॅट पण रेंटवर मिळाला जिथे आम्ही जेवणाची सोय केली होती. तर माझी फक्त एकच इच्छा होती की मला तो प्रॉपर पाळणा हवा, जो आपण डोळ्या जेवणाला पाळणा सजवतो ना, तो पाळणा फक्त हवा आहे. बाकी मला कुठेही झालं तरी काही नाही. त्याप्रमाणे मी तो पाळणा वगैरे आणला आणि छान डोळा जेवण झालं घरच्या घरी. तर त्याचे फोटोज तर तुम्ही म्हणजे इंस्टावर वगैरे बघितलेच असतील, आणि आता साईडला दिसतच असतील. तर ओवरऑल खूप छान अशी जर्नी होती. हां, फक्त एक असं होतं की जेव्हा 5th मंथची एक टेस्ट केली, तर टेस्टमध्ये कसा रिमार्क आलेला एकदा की प्री लेबरचे चान्सेस आहेत इन 34 वीक. 34 वीक म्हणजे जेव्हा आपला 8वा महिना असतो तेव्हा. तर कुठेतरी मध्ये एक असं दडपण आलं, टेन्शन पण आलं. तर मी डॉक्टरला विचारलं की हे असं का, म्हणजे याच्यावर आपण काय करू शकतो का. सो शी सेड की इट्स नॉट नेसेसरी की तुमच्या रिपोर्टमध्ये आलं तर तुम्हाला प्री लेबर होईलच म्हणून. पण आपण प्रिकॉशन घेऊया, आपण आधीपासून लक्ष द्यावं, आणि जर आपल्याला तसं का वाटलं तर आपण तशी ॲक्शन घेऊया त्याच्यावरती. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ असं काही म्हणत नाही. पण स्टील मनात एक ती धाकधूक होती, कारण जनरली असं म्हणतात की या तर 7th मंथमध्ये व्हावं जर प्री लेबर झालं, किंवा 9th मंथमध्ये झालं तरी ठीक आहे, पण 8th मंथमध्ये होऊ नये. तर पूर्ण 8वा महिना त्याच टेन्शनमध्ये ॲक्च्युली होता. बट ठीक आहे, माझं म्हणणं तर हेच आहे सगळ्यांना की तुम्ही तुमची प्रेग्नन्सी एन्जॉय करा. कोणी तुम्हाला, खूप जण तुम्हाला रिलेटिव्स, तुमचे फ्रेंड्स, तुमचे नातेवाईक, फॅमिली, सगळे वेगवेगळे सल्ले देतील. बट जे काय असेल ते डॉक्टरला एकदा कन्सल्ट करा, आणि मेन स्ट्रेस नका घेऊ, एन्जॉय करा. पूर्ण प्रेग्नन्सी एन्जॉय करा, तरच ते छान छान छोटे छोटे मोमेंट्स
जी फर्स्ट किक कधी लागते बाळाची, त्याच्यामध्ये त्याची हालचाल असते, कधी तुम्हाला जाणवते, लिटरली आपल्याला पोटामध्ये असं फील होतं, बघितलं पोट हालते ते बा समोरच्याला पण कळतं, त्या सगळ्या मोमेंट्स असतात, त्या सगळ्या छान एन्जॉय करतो मी. आणि मला वाटतं सेवन्थ मंथ माझा जस्ट संपत आलेला, त्याच्या आधी आलेली होळी. आणि होळी आमच्या सोसायटीमध्ये तेव्हा सगळ्यात पहिला आणि मोठा इव्हेंट झाला होता, कारण सगळे ते जस्ट नवीन नवीन राहायला आलेले. मग सगळ्यांनी मग डिसाईड केलं की आपण होळी खेळूया, तर जसं आत्ताची जी होळी झाली तशीच तेव्हा पण झालेली, पण तेव्हा मी प्रेग्नंट होती त्यामुळे मी खेळली नव्हती, जस्ट मी बघायला गेले होतो. तिकडे पण रेन डान्स, खाण्यापिण्याची सगळी सोय आणि कलर्स अँड ऑल खूप एन्जॉय केलेलं, धमाल केलेलं ह्या लोकांनी. आणि होळीच्या जस्ट एक दिवस आधी आय गेस न्यूज आलेली की पुण्यामध्ये फर्स्ट कोविडचा पेशंट आपल्याला सापडला आहे म्हणून. बट तेव्हा असं काहीच आयडिया नव्हती पुण्याला की पुढे जाऊन कोविड एवढा पसरेल आणि अजून काहीतरी होईल. तर नॉर्मल ऑफिस आमचं चालू होतं आणि सेवन्थ मंथपासून असं होतं की आम्हाला एक फॅसिलिटी होती की तुम्ही कॅबने येऊ जाऊ शकतो ऑफिसला आणि कॅबचे पैसे मग आपण रिइम्बर्स करू शकतो नंतर. तर मग मी सेवन्थ मंथपासून मग मी कॅबनेच जायची, पण मग नंतर जेव्हा कोविडचे हळूहळू न्यूज यायला लागले मग तेव्हा असं सगळे म्हणायला लागले की अरे मास्क वगैरे लावायला सुरुवात करा, तेव्हा कोणच नाही लावायचं, तेव्हा खूप ऑड वाटायचं मास्क लावणं म्हणजे. आणि सिरियसली आत्ता जी सिच्युएशन बघितली तर आता मी मास्क नाही लावली तर मला ऑड वाटतं, कारण एवढी भीती वाटते बाहेर अजून पण. बट तेव्हाच होतं की काय हे मास्क कसं लावायचं वगैरे असं मला वाटतं, पण स्टील मी कॅबमधून वगैरे जाताना स्टार्ट केलेलं मास्क लावायला. आणि माझा 8 मंथ जस्ट स्टार्ट झालेला आणि 2-3 दिवसांनी मला असं आमच्या चोरीने बोलून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की आपल्या एरियामध्ये ऑफिसच्या आजूबाजूच्या एरियामध्ये कोविडचे पेशंट्स खूप सापडले, त्यामुळे आम्ही पूर्ण मॅनेजमेंटने असं डिसिजन घेतलं आहे की ज्या कोणी प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांना यापुढे ऑफिसला बोलवायचं नाही, नेक्स्ट नोटीस मिळेपर्यंत तुम्ही घरून काम करायचं, तुम्ही जे काय सपोर्ट कराल तुमच्या टीमला तो तुम्ही घरून करा. तो तेव्हा कुठेतरी वाटलं की एक शंका आली की पुढे जाऊन काय होणार आहे, सिच्युएशन नक्की कशी असणार आहे, कारण हा आजार तर आपल्याला कोणालाच माहीत नव्हतं नक्की कसं आहे काय आहे ते. सो मला आठवते 18-19 मार्च होत्या आणि तेव्हा आम्हाला असं सांगितलं आणि 2-3 दिवस मग मी असं मस्त म्हणजे की घरून काम करायचं नाही, आपल्या काय आपण करू 15-20 दिवस करू म्हणतो ऑफिसला जाऊ, त्याच्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी लिव्हरतीच जायचं आहे, रिलॅक्स होतो. आणि मला वाटतं 2 दिवसच गेले असतील, त्याच्यानंतर मग तेव्हा तो जनता कर्फ्यू मोदीजींनी अनाऊन्स केलेला संडेला. आणि तेव्हा सगळेजण घरी होते तर असं कुठेतरी वाटलं की हां ते काय काय तेव्हा आलेलं ना पॉझिटिव्ह एनर्जी होईल किंवा मग ती चेन तुटेल आणि असं तसं. आणि मग संध्याकाळी डिक्लेअर झालं की 14 दिवसांसाठी लॉकडाऊन झालेला आहे. जशी ती न्यूज आली तशी आपल्या सगळ्यांची लाईफ ड्रास्टिकली चेंज झाली, फुल 360 डिग्रीने रोटेट घेतलं, कारण कोणीच त्या सिच्युएशनला प्रिपेअर्डच नव्हतं की पुढे जाऊन असं काही होणार आहे. आणि लॉकडाऊन लागल्यावर खूप गोष्टी बदलल्या, तर मला असं वाटतं ती स्टोरी मी सेकंड पार्टमध्ये शेअर करते, कसं काय काय आम्ही मॅनेज केलं आणि माझी डिलिव्हरी वगैरे कशी झाली, कारण त्या व्हिडिओ. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट.